भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदच्या काळात नियोजनबद्ध कामगिरी केल्याबद्दल एस वीरेश प्रभू यांचा सत्कार जीएम संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना वीरेश प्रभू म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. दिनांक 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद काळात सर्व पक्ष संघटना यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सोलापूर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. माझ्या पदोन्नतीबाबत आणि कायदा सुव्यवस्था प्रश्नामध्ये पोलिसांच्या भूमिकेबाबत अभिनंदन केलेलं आहे. आणि आता जे महाराष्ट्रभर चालू आहे जे आंदोलन वगैरे, आणि 3 तारखेला महाराष्ट्र बंद होता आणि आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक संघटनांनी खूप संयमाने वर्तन करून प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता अत्यंत मोलाचा काम केलेले, त्याबद्दल तुम्ही सर्वांचं मी अभिनंदन करतो. आता शासनाने पूर्ण प्रकरणाचा दखल घेऊन एक ज्युडिशरी इन्क्वायरी ऑर्डर केलेला आहे. आता प्रत्येक संघटनांनी आता आंदोलन एक वेळ ऑलरेडी तुमचं काय मत आहे, तुमचं काय अभिप्राय शासनपर्यंत पोहोचलेलं आहे, आता अत्यंत संयमाने कुठे एक आपल्या युवक मंडळी युवक कुठे काही लहान लहान गोष्टीवर अफवावर विश्वास करून काहीतरी कायदा हातात घेऊ नये, त्यासाठी तुम्ही आतापर्यंत जसं प्रशासनाला मदत केलेलं आहे आणि सहकार्य केलेलं आहे तसं पुढे पण तुम्ही करा असं एक आव्हान मी करतो. परत एक वेळ तुम्ही सर्वांचा मी आभार मानून तुमच्या कार्याच्या समाज कार्यासाठी शुभेच्छा देतो. या सत्कारावेळी पोलीस उपाधीक्षक मिलिंद मोहिते, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, सल्लागार राजकुमार हौशेट्टी, उपसभापती संभाजी भडकुंबे, पप्पू गायकवाड, उत्सवाध्यक्ष मुकेश सोनवणे, आप्पासाहेब गायकवाड, सचिन कांबळे, दत्ता शिंदे, सुकुमार बनसोडे, विजय क्षीरसागर, रिंकू चौधरी, विकी शेंडगे, अजय कोळेकर, अजहर शेख, भोजराज निरगळे, सुरेश गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पप्पू गायकवाड यांनी केलं तर आभार मुकेश सोनवणे यांनी मानले.